महायुतीत अजित पवार एकटे पडलेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपची शिंदेच्या सेनेला साथ, किशोर दराडे यांच्यासाठी भाजपकडून पत्रक काढण्यात आलंय, यांची गिरीश महाजन यांची प्रभारी तर विजय चौधरी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवारांनीही शिक्षक आमदारकीसाठी उमेदवार दिलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार मैदानात उतरलेत. एकनाथ शिंदेंसह अजित पवारांसाठी नाशिकची निवडणूक आता प्रतिष्ठेशी झालेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपची शिंदेच्या सेनेला साथ, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश. योगेश, नेमकं काय? नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे एक उमेदवार महेंद्र भावसार, ऍडव्होकेट महेंद्र भावसार हे निवडणुकीमध्ये उभे आहेत. खरं म्हणजे महायुतीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून किशोर दराडे यांना जाहीर करण्यात आलेलं आहे, आणि असं असताना अजित पवारांनी सुद्धा एव्ही फॉर्म देऊन आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे. मात्र ह्या महायुतीमध्ये आता जो तिसरा भिडू आहे त्यांचा, ज्यामध्ये भाजपने सरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्टपणे एक आदेश काढत किंवा एक जाहीर हे करत किशोर दराडे यांनाच पाठिंबा द्यावा आणि भाजपचे सर्व जे काही मतदार आहेत त्यांनी किशोर दराडे यांच्या पाठीशी उभे राहावं असं पत्रक काढल्यामुळे आता महायुतीमध्ये अजित पवार गट एका बाजूला पडलेला आपल्याला दिसून येत आहे. खरं म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवार यांचं एकटेपण हे सातत्यानं जाणवत आहे. राजकीय चर्चा सुद्धा यामध्ये आपल्याला दिसून येते. छगन भुजबळ सुद्धा एका बाजूला झालेले आहेत आणि त्यामुळे अजित पवार गट हा वेगळा पडतोय की काय महायुतीमध्ये, किंवा महायुतीमध्ये काहीही आलबेल नसल्याचं यावरून दिसून येत आहे. निश्चित योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आपण पाहतोय आता दोन्ही गटाकडून यावेळी उमेदवार देण्यात आलेला आहे.